हिंगणघाट मध्ये भाजप आमदार समीर कुणावार हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत हिंगणघाट मध्ये मेडिकल कॉलेज करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार समीर कुणावार हे राजीनामा देऊ शकतात मेडिकल कॉलेजची घोषणा झाली नाही तर आजच आपण राजीनामा देणार असं समीर कुणावार यांनी म्हटलेलं आहे आमदार समीर कुणावार यांची ही भूमिका आपण पाहतोय हिंगणघाट मेडिकल कॉलेज बद्दल राजीनामा टाईप करून ठेवला असं कळतंय काय कारण आहे कशासाठी तुम्ही राजीनामा हातात घेऊन फिरताय बघा वर्धा जिल्ह्याला मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी गेल्या सात आठ महिन्यापासून प्रचंड आम्ही प्रयत्न करतो आहे हिंगणघाटमध्ये आमचे आंदोलनं सुरू आहे हिंगणघाटची भौगोलिक परिस्थिती पाहता हिंगणघाटमध्ये असलेला हायवे हिंगणघाटची लोकसंख्या तिथे असलेलं ट्रामा केअर सेंटर तिथं असलेलं उपजिल्हा रुग्णालय आणि तिथले असलेली रोजची ओपीडी आणि महिलांची रुग्णसंख्या याच्यामुळे ते त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी आता चारशे बेडचंसुद्धा हॉस्पिटल आम्हाला जी आर निघालेलं आहे मंजूर झालेला आहे त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळावं या त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न प्रयत्नरत आहे फडणवीस साहेबांना आतापर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा वेळा भेटलो सात महिन्यामध्ये त्यांना नऊ ते दहा पत्र दिले स्मरणपत्र दिले निवेदन दिले त्यांनी सकारात्मक भूमिका घेतो म्हणून सांगितलं पहिल्या दिवशी मी पायऱ्यावर बसलो आंदोलन केलं सात तारखेला सात डिसेंबरला अधिवेशनाचा पहिला दिवस होता मी आंदोलन केलं तेव्हा त्यांनी माझं आंदोलन सोडताना मला त्यांनी सांगितलं की आंदोलन मागे घ्या मी म्हटलं आपण हिंगणघाटला मेडिकल कॉलेजची घोषणा करा ते म्हणाले की आता करू शकत नाही पण सकारात्मक निर्णय घेऊ या अटीवर मी ते आंदोलन माझं मागे घेतलं पण आता आज शेवटचा दिवस आहे अजूनपर्यंत घोषणा झाली नाही त्यामुळे मी बोललो होतो ही जर घोषणा झाली नाही तर मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देणार मी आज माझा राजीनामा सुद्धा मी आज लिहून ठेवलेला आहे माझ्या पदापेक्षा माझं हे हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज महत्वाचं आहे कॅमरामॅन सचिन सेहस माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर